अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे. त्याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या संकल्पनेतून रामभक्त तब्बल 125 कारच्या लाईट्सच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसून आले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जवळपास 125 विविध कारणी एकत्र येऊन राम हे नाव साकारलेले दिसत आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की या कार रामच्या आकारात उभ्या आहेत. रात्रीच्या वेळी या कारच्या हेडलाईट्स आणि टेललाईट्स संगीताच्या तालावर रंग बदलत आहेत. रामाचे गीतसुद्धा लावून वातावरण भक्तिमय झालेले दिसून आले. हा आगळा वेगळा प्रयोग आमदार ॲडव्होकेट आकाश पुंडकर मित्रमंडळाच्या वतीने यशस्वी करण्यात आला. यानंतर अत्यंत भक्तिमय, भगवामय आणि मंगलमय वातावरण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशाच्या निनादामध्ये चौकाचौकामध्ये होणारे स्वागत, फटाक्यांचे तुफान, आतिषबाजी आणि जय सिया रामच्या गगनभेदी नारा अशा उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात तब्बल 200 अधिक खामगावकर रामभक्तांनी सहभागी होत शहरात वाहन रॅली यशस्वी केली. या रॅलीमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भगवामय झाले होते. पाहूया ड्रोन कॅमेराने कैद केलेले खामगावातील हे विहंगम दृश्य. आपल्या देशाची अस्मिता, आपल्या देशाचं प्राण प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले. रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील 150 करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं. आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी सारखा साजरा केला पाहिजे. आणि हीच दिवाळी, हाच दीपोत्सव, हाच सण आज खामगावातसुद्धा साजरा होतो आहे. आजच आम्ही जवळजवळ 125 गाड्यांच्या मार्फत रामाच्या नावाची प्रतिकृती खामगावमध्ये साकारली. आणि या सर्व गाड्या या खामगावच्या तरुणांनी, जे सर्व राममय झालेले आहेत, जे सर्व रामाचे भक्त आहेत, असे सर्व रामभक्तांनी या 125-150 गाड्या इथे आणल्या एका विनंतीवर. आणि रामाच्या नावाचं एक आम्ही चित्र या खामगावमध्ये साकारलं. आणि यानंतर आपण पाहिलं असेल की या खामगावमध्ये सामूहिक दिवाळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी केली, ज्याचा आनंद संपूर्ण गावांनी आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन घेतला. आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण देश, नव्हे तर संपूर्ण जग आज राममय झालेलं आहे. मी प्रभू श्रीरामांना हीच विनंती करणार आहे की आज आपण या मंदिरात विराजमान झाले, आता या देशात, या जगात राम राज्य प्रस्थापित करावं, सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.